एक प्रेस कॉन्फरन्स मी सन्मान डीसीपी आशपीसला गेलो होते आणि सन्माननीय आमचे लाडके खासदार पुन्हा दाखल सर म्हणून अशी एक प्रेस कॉन्फरन्स दिली. हे तुम्हाला याच्या प्रेसच्या माध्यमातून कळलं असेल महामारीपर्यंत संकट हे देशात आलेलं आहे. गेला संपूर्ण वर्ष ते आणि गावाच्या खिडकीवर थाल्या वाजवत होते. म्हणजे डोंबिवलीच्या मतदार कॉन्फरन्स घेतली, काय तुमचं मत आहे? डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी चार दिवसापासून जो प्रेस कॉन्फरन्सचा धड चालू केलेला आहे आणि त्यांनी आमच्या दोन्ही नेत्यांवर सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचं पहिलं मी रवींद्र चव्हाण साहेबांचं त्याचा मी निषेध करतो. आज करोनाचं एवढं महामारीचं संकट आलेलं असताना आमदार दोन वर्षे गायब आहेत, गावाला एक वर्ष गावाला जाऊन बसले आणि पुढच्या वेळेला इथे येऊन करोनामध्ये ॲडमिट झाले. दोन वर्षे कुठेही नाही दिसणारे आमदार आज आमच्या नेत्यानं आरोप करतात, त्याचा आम्ही निषेध करतो. शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने मी त्याचा निषेध करतो. हा पोस्टरबाजी फक्त प्रसिद्धीचा हाव आहे, म्हणजे नेत्यानं आरोप करायचे आणि मला प्रसिद्धी मिळवायची आणि त्याचे बॅनर लावायचे, त्याचे कुडबडा जगावोगाव करायचं की जेणेकरून मी काय ते काम करतो. जे दोन वर्ष तिथे मतदारसंघात दिसले नाही तिथे पोस्टरबाजी बाय म्हणून तर त्याला पोस्टर बाय म्हणतो आपण सर्वजण, म्हणून त्या आमदारांचा आम्ही निषेध करतो.